आणि हा बुरटा नाचा तुषार भोसले जनाब उद्धव ठाकरेंकडे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल हिंदू धर्म काय याच्या बापाचा आहे का काय याच्या बापाने निर्माण केलाय का हिंदू धर्म उद्धव ठाकरे तुमचा देव सिल्वर ओपवर आहे तिथे जाऊन दर्शन जी या महाराष्ट्रात औकात तरी काय नाचा सांग तुझ्या औकात या महाराष्ट्रात या तुषार भोसले नावाचा एक गुन्हा सध्या उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेबांवर भोगतोय हा तुषार भोसले हा मर्द आहे का ना अमर्द आहे हे अगोदर त्यांना सिद्ध करून दाखवावं कारण की त्याचे हावभाव बघितले तर तो नामर्द वाटतो मुळात स्वतःला आचार म्हणणारा हा भोंदू तुषार भोसले वारंवार उद्धव साहेब आदित्य साहेब संजय राऊत साहेबांवर टीका करतो शिवसेनेवर टीका करतो भारतीय जनता पार्टीनं याला आध्यात्मिकच्या नावाखाली कुठलं तरी पद दिलेलं आहे आणि आध्यात्मिक जे कोणी लोक असतात ते मुळात राजकारण करत नसतात आणि हा बुरटा तुषार भोसले हा नेहमी शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकतो सतत हिंदू आणि मुसलमानमध्ये भांडण कसे लागावे याचा प्रयत्न हा तुषार भोसले करत असतो मध्यंतरी त्या त्र्यंबकेश्वरमध्ये जो काय विषय घडला जी काय परंपरा त्या मुस्लिम बांधवाची होती आम्हाला त्या त्र्यंबकेश्वरमधल्या कुठल्या मुस्लिम बांधवाच्या विरोधात नाही बोलायचं जी काय परंपरा आजपर्यंत काय कितीतरी मंदिरामध्ये यार कितीतरी देवळामध्ये मुस्लिम बांधव येतात त्यांची पूजा करतात देवाचीही पूजा करतात आराधना करतात अशा मुस्लिम बांधवाला आम्ही आजपर्यंत कधी विरोध केला नाही मुळात हिंदू धर्म म्हणजे काय हे अगोदर जाणून घ्या हिंदू धर्म आपला हा जिहादी धर्म नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक आपल्या मंदिरात येत असतात तेच आपलं सर्वश्रुत सर्वांना सर्वसमावेशक असं हिंदुत्व हीच हिंदू धर्माची एक व्याख्या आहे आणि हा तुषार भोसले हा बुरटा वारंवार हिंदू धर्माला जिहादी धर्म बनवून इच्छितो हिंदू धर्म काय याच्या बापाचा आहे का काय याच्या बापाने निर्माण केला आहे का हिंदू धर्म काय हिंदू धर्माचा या बुरट्याने ठेका घेतलेला आहे का हिंदू म्हणजे काय अगोदर जाणून घ्या ना सर्व जाती सर्व धर्मांना जवळ करणारं आणि एका भगव्या झेंड्याखाली छत्रछायेखाली जो आणतो ना त्याला हिंदू म्हणतात तेच आमचं हिंदुत्व हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व तेच आहे तू जर मुस्लिम असेल तू जैन असेल तू बौद्ध असेल कोणी असेल तुझ्या हातामध्ये जर भगवा झेंडा असेल तर तू या हिंदू सणातला हिंदू आहे ही हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंची शिकवण होती आणि हा बुरटा नाच्या तुषार भोसले आल्या याचं भोसले आडनाव कोण ठेवलं काय माहीत याचा तपास अगोदर लावला पाहिजे कारण भोसले आडनावाचा इतिहास खूप मोठा आहे याचं आडनाव मुळात तर भोसले नसेलच यानं मुद्दामून हे भोसले आडनाव लावलेलं आहे हा एक नंबरचा बुरटा एक नंबरचा तो कोण तो गुन्हा दिसतो तमाशातला गुन्हा याकडे बघितलं तर एक त्या गुन्ह्याचीच आठवण येते आम्हाला तसा हा राजकारणातला एक गुन्हा आहे गुन्हा एक नंबरचा छपरी हा तुषार भोसले आता याचा आडनाव तुला सांगतो तुषार भोसले तुझा पहिला भोसले आडनाव बदल तुझा आडनाव दुसरं टाक तुला ते भोसले आडनाव शोभत नाही भोसले आडनावाला तू कलंक काय कलंक हा एक नंबरचा चमडी चोर उद्धव साहेबांवर आणि संजय राव साहेबांवर ठीक आहे तुझी लायकी काय रे तुझ्या अवकात काय बुरट्या तुझ्या अवकात सांग तुझी या बाजारामध्ये लायकी काय ते सांग अगोदर तू उद्धव साहेबांना एकेरी शब्दात बोलतो आदित्य साहेबांना एकेरी शब्दात बोलतो राऊत साहेबांना एकेरी शब्द अरे तुझी या महाराष्ट्रात अवकात तरी काय नाच्या सांग तुझ्या अवकात या महाराष्ट्रात या महाराष्ट्रातील जनतेला सांग तुझी झिरो अवकात आहे त्यामुळे तुझ्यासारख्या बुरट्यांना आम्ही शिवसैनिक खंबीऱ्या जशा तसे उत्तर द्यायला आणि हिंदू धर्मामध्ये भांडण लावायचं तू काम करू नको हिंदू तुझ्या बापाने तुझ्या बापाचा हिंदू धर्म नाही हिंदू हा आमचा धर्म आहे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही कडवट हिंदू आहोत आणि कडवट हिंदूच राहणार जो या देशामध्ये राहून आपल्या हिंदू धर्माला मानतो तो कुठल्याही धर्माचा काशीना तो आमचा आहे पण या देशामध्ये राहून पाकिस्तानचा गुणगान कोण गात असेल तर तो देशद्रोही आहे ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि तुझ्यासारख्या बाडग्यांना बाडग्यांकडून आम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही एका आध्यात्मिका कुठला एक लेख वाचला होता परवा मी
की हा तुषार भोसले आध्यात्मिकच्या नावाखाली राजकारण करतो, कुठल्याही बाबतीमध्ये अश्लील हावभाव करतो आणि कुठल्याही एकेरी शब्दात सर्व नेत्यांना बोलतो, शिवागाळी करतो, हा आध्यात्मिक, याला आध्यात्मिकच्या नावाखाली कलंक आहे, याचा ना आमचा जराशी संबंध नाही, असं एका एक लेख आला होता मला कुठल्या तरी एक संतांनी का कुठल्या तरी एका प्रवचनकाराने तो लिहिला होता की तो आध्यात्मिकच्या नावाखाली आमच्या साधू संतांचा अपमान करतो, त्यामुळं अशा भोंदू बाबाला तुम्ही याच्यापुढे आचार्य म्हणू नका, हा स्वयंघोषित आचार्य आहे, त्यामुळं त्याचा ना आमचा काही काडीमात्र संबंध नाही, म्हणून अशा भुरट्या तुषार भोसलेला सांगतो, तुझी जेवढी अवकात आहे ना तेवढा तेवढंच बोल, गुन्हा हे गुन्हा तुला पुन्हा एकदा सांगतो, तुझी जेवढी अवकात आहे तेवढंच बोल, उद्धव साहेबावर जर याच्यापुढं बोलला तर तुझी चड्डी कशी पिवळी करायची हे आम्हा शिवसैनिकांना चांगलं माहीत आहे. जय महाराष्ट्र.